غريب بنت قول ما انت ديتني جبت شوية حق مي كم نارك جديدة بيسو كم نارك جديدة بيسو قول ما انت ديتني جبت شوية حق مي قول ما انت ديتني جبت شوية حق مي غريب بنت من الأرض فايدة غريب فايدة غريب فايدة قول ما انت ديتني جبت شوية حق مي कमांडर साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं कामगार एक जुड़ी था कामगार एक जुड़ी माझं नाव लक्ष्मण काशीनाथ चव्हाण मी लक्ष्मी स्नोमेल मध्ये 25 वर्ष सर्व्हिस केलेली आहे आणि आज आम्ही जे पेन्शनर लोक आहोत म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये काम करून जे लोक रिटायर झाले त्यांना सरकारची पेन्शन सध्या नाममात्र 500-700 रुपये अशा प्रकारची आहे. आमचं जे मागणी आहे की आमची पेन्शन आहे ती वाढवी मिळावी, याचा अर्थ आम्ही सरकारच्या तिजोरीतला एक रुपया मागत नाही. कारण आम्ही जेव्हा सर्व्हिसमध्ये होतो तेव्हा आमच्या पगारातून फॅमिली पेन्शनच्या रूपामध्ये पैसे कपात करून घेतलेले आहेत. ते देशभरातल्या फॅमिली पेन्शनचे पैसे जवळजवळ 6.5 लाख कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत आहेत. त्यातले फक्त दरवर्षी मिळणारं 90,000 कोटी व्याज मिळतं, त्यातलं आमच्या कामगारांना 30,000 कोटी वाटप केलं जातं आणि 60,000 कोटी कुठंतर अन्यत्र अशा प्रकारचं उपयोगात आणलं जातं. तेव्हा आमचं म्हणणं असं आहे की जे आमच्या जमा असलेल्या रकमेतून मिळणारे जे 90,000 कोटी व्याज आहे ते जर आमच्यासाठी दिलं, सरकारच्या तिजोरीतला एक रुपयाही आम्हाला न देता ते जर दिलं, तर आमच्या मागणीप्रमाणे 7,500 रुपये मासिक पेन्शन, महागाई भत्ता आणि ह्याची आरोग्य सुविधा अशा एक 4 मागण्या आमच्या आहेत. याकरता आम्ही गेली 6-7 वर्ष लढा देतो आहे. बुलढाण्याला गेली 6-7 वर्ष चक्री उपोषण चालू आहे आणि आत्तापर्यंत आमच्या ह्या मागण्याचा आवाज केंद्रापर्यंत गेलेला आहे. माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांशी आमच्या 2 वेळा बैठका झालेल्या आहेत. पुन्हा एक तुमचे केंद्रीय अर्थमंत्र्याचे सचिव आणि कामगार मंत्र्याचे सचिव आणखीन या अशा उच्चस्तरीय लोकांशी पण बैठका झालेल्या आहेत. त्यात आमच्या मागण्या ज्या आहेत ना रास्त आहेत हे त्यांना पटलेलं सुद्धा आहे. आम्ही म्हटलं की आमची पेन्शन आम्हाला वाढून दिल्यामुळं काय आज काय मागणी काय कशा संदर्भात हे उपोषण चालू आहे. ते उपोषण यासाठी चालू आहे की आमचा जो पेमेंट आम्हाला जे पेन्शन मिळतं ते कुठं 800 रुपये 900 रुपये 1,000 रुपयाच्या आसपास मिळतं, ते आम्हाला 7,500 रुपये मासिक पेन्शन आणि आम्हाला त्याच्यावर महागाई भत्ता आरोग्य सुविधा ह्या मिळाव्यात अशा 4 मागण्यासाठी हे आमचं आंदोलन चालू आहे. त्यापैकी आजच्या आंदोलनाचा हा टप्पा असा आहे की 2-3 वेळा सरकारशी बैठका होऊन सुद्धा निर्णय होत नाही म्हटल्यानंतर जे देशभरातले जे प्रणफंड ऑफिस आहेत त्यासमोर आपण काळी फिती लावून घोषणा देणे आणि सरकारनं जो जे आर काढला होता मध्यंतरी चुकीचा त्याची होळी करणं हा आजचा एवढा आमचा कार्यक्रम आहे. त्यानंतर पुढचं आंदोलन रस्ता रोक असणार आहे. त्यात जरी काय सरकारनं आणखीन लक्ष नाही घेतलं किंवा आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर त्यापुढे आत्मदहनादी असे पुढचे करार मी घेणारच आहेत, पण आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय मी सोडणार नाही. तुम्ही नाव रमणबाई विनायक केदार. मी सोलापूर शहर अध्यक्ष आहे. माझी सर्व कामगारांच्या तर्फे एक विनंती आहे की लवकरात लवकर सगळ्यांना पेन्शन मिळावी. कितीतरी कामगार मेलेले आहेत, वाट बघून बघून थकून गेलेत. किती कामगार थकलेत, कुणाला औषध गोळ्या चालू आहे, कुणालाही रुपया मिळत नाही, 1,000 रुपयेमध्ये काहीच भागत नाही. माझं स्वतःचं हृदयाचं ऑपरेशन झालं आहे, मला 2,500 गोळ्या आहेत, 1,000 रुपये पेन्शन मिळते. इतर कामगाराचं काय होत असेल आणि कुणाच्या मुलांना कामं नाहीत. कामगाराच्या 1,500, 2,000, 4,000 वर कामं करतात, त्या मुलांनी कसं समजावायचं आईवडिलांना, त्यांची देखरेख कशी करायची, एवढ्या पैशात भागत नाही. म्हणून आमची आहे ती 7,500 पेन्शन आणि इतर कामगार महागाई भत्ता आणि आरोग्यसेवा एवढी आम्हाला मिळायलाच पाहिजे, ही आमची नम्र विनंती आहे.